सोलापूर शहराची खरी ओळख ही तिथल्या चादरी शेंगा चटणी तसेच तेथील ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांवरून आहे। या सिद्धेश्वर महाराजांनी संपूर्ण सोलापूर शहरात एकूण 68 लिंगांची स्थापना केली। नमस्कार, मी दिनेश नवले। या भागात आपण या सिद्धेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचे, त्यांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी काही लिंगांचे आणि त्यांचे गुरु मल्लिकार्जुनांचे देखील दर्शन घेणार आहोत। सोलापूरचं मूळ नाव सोन्नलगी आहे। नमस्कार, आता माझ्यासोबत आहे माझा मोठा मामा चंद्रकांत खमीतकर। आता आम्ही आलेलो आहोत सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनाला। या सिद्धरामेश्वर महाराजांनी संपूर्ण सोलापुरात 68 लिंगांची स्थापना केलेली आहे। त्यातले 12 लिंग हे सिद्धेश्वर मंदिरात आहेत। तर आपण आता त्यांचं दर्शन घेऊया। शहराच्या मध्यभागी हे मंदिर असून सुद्धा येथे खूप शांत आणि प्रसन्न वाटतं। मुख्य मंदिरात जाण्यासाठी काही अंतर चालून जावं लागतं। मंदिराभोवती असलेला विस्तीर्ण तलाव श्री सिद्धेश्वरांनी स्वहस्ते खोदून तयार केलाय। त्याचं पाणी कधीच आटत नाही, कारण त्या काळी या तलावात 11 विहिरी खोदकाम करून तयार करण्यात आल्या आहेत। मंदिराच्या समोरच सोलापूरचा प्रसिद्ध भुईकोट किल्ला पाहावयास मिळतो। सोलापूर शहराच्या मध्यभागी तलावामध्ये श्री सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणी पाय स्वच्छ धुवावे लागतात। तळपत्या उन्हात पाय पाण्यात घातल्यावर माझे पाय सुखावून गेले। हे पाणी खूप थंड आहे। सिद्धेश्वर मंदिर परिसरात 12 तर देवालयाच्या महाद्वाराजवळ 4 असे एकूण 16 लिंग मुख्य मंदिर परिसरात आहेत। परंतु हे सर्व लिंग एकाच रेषेत नसून विखुरलेले असल्याकारणाने मी आम्हाला दर्शन मार्गात ज्या क्रमाने दिसतील त्या क्रमाने मी तुम्हाला शिवलिंग दाखवीन। पुढे चालत येऊन डाव्या बाजूला सर्वप्रथम पहिले लिंग अमृतलिंग दिसले। अमृतलिंगाच्या समोरच दुसरे आणि तिसरे लिंग आजूबाजूलाच आहेत। दुसऱ्या आणि तिसऱ्या लिंगाच्या बाजूला चौथे आणि पाचवे लिंग आहे। काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन लिंग एकाच ठिकाणी पाहावयास मिळतील। पहिल्या लिंगाच्या बाजूलाच गणपतीचं मंदिर आहे। पहिल्या 5 लिंगांचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही मुख्य मंदिर परिसरात प्रवेश केला। हे मंदिर एकूण 40 एकरात बांधलेले आहे। डाव्या बाजूने थोडं पुढे आल्यावर आपल्याला मधोमध श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची समाधी दिसते। मधोमध एका विशिष्ट उंचीवरील चौथऱ्यावर ही समाधी आहे। मी देखील समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। सिद्धेश्वर किंवा सिद्धरामेश्वर हे लिंगायत संप्रदायातील 5 संतांपैकी एक संत होते। लिंगायत संप्रदायात सिद्धेश्वरांचे मोठे योगदान आहे।
सिद्धेश्वर हे 12व्या शतकातील एक महान गूढवादी आणि कन्नड कवी होते। त्यांचे तत्वज्ञान मानवजातीची सेवा कर्मयोगाचा मार्ग होता। सिद्धरामेश्वरांनी 68,000 वचने लिहिल्याचा दावा केला असून त्यापैकी फक्त 1,379 वचने सध्या उपलब्ध आहेत। श्री सिद्धरामेश्वरांचा जन्म या सोलापूर नगरीत मुद्दन्ना आणि सुग्गलादेवी यांच्या पोटी झाला। समाधीचं दर्शन घेऊन आम्ही मुख्य मंदिराकडे निघालो। आम्ही प्रथम मंदिराच्या मुख्य कळसाचं दर्शन घेतलं। त्याच्या डाव्या बाजूने मुख्य मंदिराकडे निघालो। मुख्य मंदिरासमोरील परिसर खूपच भव्य आणि प्रशस्त आहे। सध्या या ठिकाणी नूतनीकरणाचं काम सुरू आहे। मंदिराच्या बांधकामावरून हे मंदिर खूप जुनं वाटतंय। मंदिराच्या समोरील सभागृहात याच मंदिराचं शिल्प ठेवलेलं आहे। महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातील भाविक सुद्धा येथे मोठ्या संख्येने येतात, म्हणून मराठी आणि कानडी या दोनही भाषांचा मेळ येथे सुरेख पाहावयास मिळतो। काळ्या दगडी पायऱ्या आणि दगडी खांब सुरुवातीला लागतात। मी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला। भाविकांना या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत। मुख्य गाभाऱ्यात सगळीकडे सोन्या चांदीचे आवरण बसविण्यात आले आहे। गाभाऱ्यासमोरच नंदी आहे। आज सिद्धरामेश्वरांची प्रतिमा आहे। चांदीच्या मखरामध्ये सिद्धेश्वरांची मूर्ती पाहताना डोळे दिपून जातात। मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा श्री गोविंदपंत आणि आजी नीराबाई या पंढरीच्या वारकरी होत्या। ते पंढरीला निघाले असता पायी चालत सोलापूरला आले आणि दोघेही फार थकले होते। तेव्हा सिद्धेश्वर महाराजांनी त्या वृद्ध जोडप्यांची चौकशी केली तेव्हा गोविंदपंतांनी आम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात असल्याचे सांगितले। त्यांच्या अवस्थेकडे पाहून श्री सिद्धेश्वर महाराजांनी याच ठिकाणी विठ्ठलाचे दर्शन घडविले आणि हे मंदिर तेव्हापासून येथे आहे। विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच 8वे ओंकारेश्वर लिंग आहे। ओंकारेश्वर लिंगाच्या पुढेच एका शमीच्या झाडाखाली 9वे लिंग श्री आहेश्वर लिंग आहे। या लिंगाच्या समोरच नंदी आहे। थोडं पुढे गेल्यावर 6वे लिंग श्री योगीनाथ लिंग आहे। नंतर आम्ही मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला आलो। तेथे आल्यावर आम्हाला 7व्या आणि 11व्या लिंगांच्या जोडगोळीचे दर्शन झाले। त्याच्याच काही अंतरावर आम्ही 10व्या आणि या परिसरातील शेवटच्या लिंगाचे दर्शन घेतले।
मकर संक्रांतीच्या वेळी 5 ते 6 दिवस सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या दिमाखात भरते। सिद्धेश्वर महाराजांच्या सेवेसाठी असलेली एक कुंभार कन्या त्यांच्यावर लुब्ध झाली आणि त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली। मात्र सिद्धेश्वर महाराज ब्रह्मचर्य असल्यामुळे त्यांनी विवाह करण्यास परवानगी दिली नाही। परंतु तिच्या आग्रहास्तव महाराजांनी त्यांच्या योगदंडाशी विवाह करण्याची इच्छा त्या कुंभार कन्येकडे व्यक्त केली आणि तिने ती मान्यही केली आणि मोठ्या थाटामाटात कुंभार कन्येचा सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाशी विवाह झाला आणि हाच विवाह सोहळा यात्रेच्या स्वरूपात आता जपला जातोय। 12 जानेवारीला सिद्धेश्वर महाराजांचे गुरु मल्लिकार्जुन यांचं मंदिर आणि हिरेहब्बू मठापासून 35 ते 40 फुटी 7 नंदीध्वज म्हणजेच मानाच्या काट्या आणि पालखी शहरभर निघते। हे नंदीध्वज सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक करून पुन्हा रात्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये विसावतात। दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 जानेवारी रोजी संमती कट्टा जेथे 12वे लिंग आहे तेथे 7ही नंदीध्वज येऊन विसावतात आणि याच जागी अक्षता सोहळा पार पडतो। तिसऱ्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारी संक्रांतीच्या दिवशी होमविधी पार पडतो। प्रतिकात्मक विवाहामुळे आध्यात्मिक मुक्ती तर मिळाली, मग या शरीराचं काय करू असा प्रश्न तिला पडला आणि मग होमामध्ये तिने स्वतःची आहुती दिली। 4थ्या दिवशी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते। असं सलग 4 दिवस हे ध्वज शहरभर फिरवले जातात। ही घटना 900 वर्षांपूर्वी घडलेली आहे। या दिवसांमध्ये सोलापुरात मोठी जत्रा भरते, तिला गड्डा यात्रा असं म्हणतात। मुख्य दरवाजातून बाहेर पडताच यात्री निवासाच्या समोरच एक कट्टा आहे, त्या कट्ट्याला संमती कट्टा असे म्हणतात। या संमती कट्ट्यावर 12वे श्री उमेश्वर लिंग आहे। आता आम्ही उरलेली 4 लिंग जी या देवालयाच्या महाद्वारावर आहेत तेथे दर्शनासाठी निघालो। पुढे येत्या क्षणीच 13व्या श्री शिखरेश्वर लिंगाचे दर्शन घेतले। शिखरेश्वर लिंगाच्या बाजूला 14वे श्री आदिलिंगेश्वर लिंग आहे। याचे मंदिर सध्या बंद आहे आणि त्यासमोरच नंदी आहे। बाजूच्याच उघड्या खिडकीमधून या लिंगाचे दर्शन घेतले। याच मंदिरात श्री सिद्धगंगा माता आहे। 14व्या लिंगाच्या समोरच उरलेली 2 लिंग आहेत। येथे 15वे लिंग श्री नंदिकेश्वर लिंग आहे। नंदिकेश्वर लिंगाच्या बाजूला श्री सद्गुरु भीमाशंकर महाराजांची समाधी आहे। त्यांच्या समाधीच्या बाजूलाच या परिसरातील शेवटच्या 16व्या श्री आलेश्वर लिंगाचे दर्शन घेतले। या यादीमध्ये संपूर्ण 68 लिंग त्यांच्या नावासोबतच सोलापुरातील ज्या ज्या परिसरात आहेत ते क्रमाने दिलेले आहे, ते तुम्ही व्हिडिओ तेथेच थांबून सुद्धा पाहू शकता। श्री सिद्धेश्वर महाराजांनी सोलापुरात 8 विनायक स्थापन केले। या छायाचित्रात त्यांची माहिती देखील त्या त्या ठिकाणासोबत दिलेली आहे। सिद्धेश्वर मंदिर आणि 16 लिंगांचे दर्शन घेतल्यावर आम्ही सिद्धेश्वरांचे गुरु श्री मल्लिकार्जुन मंदिरात दर्शन घ्यायला निघालो। हे मंदिर सोलापुरातील उत्तर कसबा परिसरात आहे। माझ्या मामाच्या घरापासून हे मंदिर फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे, तर सिद्धेश्वर मंदिरापासून याचं अंतर साधारण 1.5 ते 2 किलोमीटर इतकं आहे। या मंदिरात शेवटचे 4 म्हणजेच 65, 66, 67 आणि 68वे लिंग आहे। मंदिराच्या सुरुवातीलाच दगडी कासव आहे। प्रवेशद्वारावर लाकडी दरवाजा बसविण्यात आला आहे।
भव्य दगडी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. मला कायमच अशा मंदिरांचं अपरूप वाटतं, कारण त्या काळी इतकं प्रगत तंत्रज्ञान नसतानासुद्धा ही मंदिरं अजूनही टिकून आहेत. आत प्रवेश करताच मंदिराच्या मधोमध भव्य दगडी नंदी पाहावयास मिळतो. मंदिराच्या धाटणीवरून हे मंदिर खूपच पुरातन वाटतंय. भक्कम दगडी पायऱ्या चढून आत प्रवेश केला. संपूर्ण मंदिर आणि परिसर दगडाने बांधलेला आहे. दोनही बाजूला कोरीव दगडी खांब आहेत. सिद्धेश्वर महाराज 7 वर्षांचे होते तेव्हा भगवान मल्लिकार्जुन शिवजंगम स्वामींच्या वेशात प्रकट झाले आणि त्यांनी स्वतःला श्रीशैलम येथील मल्लीनाथ म्हटले. या जंगमाने सिद्धरामाला गरम तळलेली कोमल ज्वारी देण्याची विनंती केली. पुढे पोटातील जळजळ शांत करण्यासाठी त्याने दही भाताची मागणी केली. सिद्धरामाने धावत घरी जाऊन आईला दही भात मागितला. शेतात परतताना मल्लय्या मल्लय्या असे ओरडत त्याचा शोध घेतला. तो सापडला नाही. तेथे त्यांनी श्रीशैल यात्रेला आलेल्या कावडी जंगमांची चौकशी केली. त्यांनी त्याला मल्लय्या दाखवण्याचे वचन दिले. मल्लय्याच्या शोधामुळे सिद्धेश्वराने श्रीशैलकडे जाण्याचा निर्धार घेतला. श्रीशैल येथे सिद्धरामाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दाखविण्यात आले. परंतु काळ्या पाषाणाचे हे लिंग म्हणजे ते महाराज नाही असे सिद्धरामांनी म्हटले. सिद्धराम रडू लागले. त्यांचे अश्रू जमिनीतील एका टाकीत जमा झाले, जे सध्या नयनकुंड म्हणून ओळखले जाते. जेव्हा सिद्धेश्वर रुद्रगडा नावाच्या खोल दरीच्या काठावर पोहोचले आणि खाली डोकावून मल्लय्या मल्लय्या म्हणून मोठ्याने ओरडू लागले, परंतु मल्लय्या काही दिसले नाही. सिद्धराम दरीत उडी मारणार इतक्यात भगवान मल्लिकार्जुन प्रकट झाले आणि त्यांना पकडले. ही आहे सिद्धेश्वर महाराज आणि त्यांचे गुरु मल्लिकार्जुनांची छोटीशी कथा. मल्लिकार्जुन हे सिद्धेश्वर महाराजांचे गुरु. काही वेळासाठी मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला. मला देखील आतमधून दर्शन घ्यायची संधी मिळाली. आत भगवान मल्लिकार्जुनाचं शिवलिंग आहे. सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 शिवलिंगांपैकी 65वे शिवलिंग म्हणजेच मल्लिकार्जुन मंदिरातील हे मल्लिकार्जुन लिंग आहे. लिंगावर मल्लिकार्जुनांचा मुखवटा बसवण्यात आला आहे. वर नागाचे छत्र आणि पिंडीच्या चारही बाजूला समया तेवत आहेत. गाभाऱ्यात साक्षात शिवशक्तीची अनुभूतीच मला मिळाली. मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूला आलो. तेथे 66वे श्री आनंदेश्वर लिंग आहे. पिंडीला फुलांनी सजवून एका मटक्यातून पाण्याची संततधार सुरू आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला आलो. इथे एक गणेश मूर्ती आणि शिवलिंग दिसलं. हे 67वे श्री आयलेश्वर लिंग. लिंगावर एका मटक्यातून पाण्याची संततधार सुरू आहे. तसेच त्याच्या समोर नंदी आहे. त्या बाजूलाच प्राचीन दगडी साक्षी गणपती आहे. सिद्धेश्वर महाराजांनी 68 लिंगांची स्थापना केल्याची साक्ष म्हणून हा साक्षी गणपती त्यांनी स्वहस्ते येथे स्थापित केला. मुख्य मंदिराच्या मागेच काही अंतरावर श्री भ्रमरांबिका देवीचं मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या बाजूला शेवटचं म्हणजेच 68वं श्री उमाक्षेत्रेश्वर लिंग आहे. या पिंडीवर सुद्धा पाण्याची संततधार सुरू आहे. या लिंगाच्या बाजूलाच नवग्रहांच्या मूर्ती आहेत.
ज्या ठिकाणी मल्लीनाथ सिद्धेश्वर महाराजांना भेटले ते ठिकाण गुरुभेट म्हणून ओळखले जाते, जे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर आहे। हा परिसर खूपच स्वच्छ आणि भव्य आहे। काही वेळ निवांत घालवण्यासाठी आपण या ठिकाणी येऊ शकतो। या व्हिडिओमध्ये आपण सिद्धेश्वर महाराजांच्या समाधीचं, त्यांच्या मंदिराचं, त्याच्या बाजूला असलेल्या तलावाचं आणि त्यांनी स्थापन केलेल्या काही शिवलिंगांचं जे या मंदिर परिसरात आहेत त्यांचं आपण दर्शन घेतलं। तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे खालचं बेल बटन दिसतं आहे ना ते सुद्धा अवश्य दाबा, जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला त्वरित पाहता येतील।